बिग बॉस मराठी 4 मध्ये आम्ही लाईव्ह पाहत होतो, त्या बिग बॉस मराठीमध्ये मिड एविक्शन प्रोसेस सुरू झालेली दिसते. या एविक्शनमध्ये पाहायला मिळणं की अपूर्वा सोडून सर्वांना एक एक करून स्वतःची बाजू मांडायची आहे. यावेळी घरात राहण्यासाठी मी कसा पात्र आहे प्रत्येक सदस्याला सांगायचं आहे. त्यामुळे आज रात्री किंवा उद्या सकाळी या 6 जणांपैकी एक सदस्य घराबाहेर जाण्याची शक्यता आहे. आता 6 जणांपैकी कोण जाणार याकडे सर्वांची नजर असून टॉप 5 मध्ये कोण राहणार याकडे सर्वांची नजर आहे. तर तुम्हाला कोण वाटतं अपूर्वा सोडून इतर 5 जणांपैकी कोण घराबाहेर जाईल असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा.